पुणे नगर महामार्गावर गेले काही दिवसांपासून शिक्रापूर, कोरेगाव, भीमा, वाघोली या परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होते. या महामार्गावर सकाळी 9 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असतात. दरम्यान पुणे नगर रोड वाहतूक कृती समितीच्या माध्यमातून स्थानिक तरुणांकडून दररोज वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी मदत केली जाते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष घालण्याची मागणी होते. काल जी परिस्थिती कोरेगावमध्ये ट्रॅफिकची निर्माण झाली ती परिस्थिती अशी होती की तिथं रोडमध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तिथं पावसाचं पाणी साचल्यामुळे कोणीही लहान छोट्या मोठ्या गाड्या वाहनधारक गाड्या घालायला तयार नव्हतं. कालच्या दिवसभराची परिस्थिती पाहिली 10 वाजल्यापासून ते ट्रॅफिक होतं. मला तिथं गेल्याच्या नंतर कळालं, मी वर्षापासून नगर रोड वाहतूक कृती समितीच्या मार्फत मित्रपरिवारांच्या मार्फत आम्ही वाघोलीमध्ये असेल अनेक ठिकाणी आम्ही ते नगर रोडला ट्रॅफिकचं काम करतो आहे. मला ज्यावेळेस 4:45 तिथं पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला की आबा अशी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, काय करता येईल का, तर त्यावेळेस मी सांगितलं मी स्वतः तिथं येतो आणि स्वतः जाऊन परिस्थिती पाहिली. तर त्यावेळेस त्यांनी ते खडी असेल, GSB असेल, ते टाकायचं काम पलीकडच्या बाजूला होतं. आम्ही काय केलं, पूर्णपणे जो नगर रोडला जाणारा फ्लो बंद होता तो राईट साईडने वळून लिंगराजवाडी फाट्या तिकडने त्यांनी बंद करून ते ट्रॅफिक पूर्णपणे काही तासाचं ट्रॅफिक अवघ्या 1.5 तासात 1 तासात आम्ही मोकळं केलं.